मराठीची मालिका तुझ्या जीवरंगलामध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत जिजाला आता नंदिताने छेटकीन बनवलंय व गावकऱ्यांसमोर जिजा छेटकीन असल्याचं ती भासवतीये व या छेटकिनीला मारलंच पाहिजे असंही तिने गावकऱ्यांना सांगितलंय. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं जिजा पुन्हा एकदा गायकवाड्यांच्या घरी राहायला आली तर तिने गाव सोडून जाण्याचा निर्णय देखील बदलला आणि यामुळेच नंदिता आता फारच संतापलीये. तर आता या जिजाचा बदला घ्यायलाच हवा असं तिने ठरवलंय आणि त्यासाठी आता तिने जिजाला संपवण्याचा विचार केलाय. जिजाने गावातील सगळ्या लोकांच्या घरी काळ्या बाहुल्या तसेच लिंबू मिरची टाकली होती व गावावर कुणीतरी करणी केली असल्याचं तिने गावकऱ्यांना सांगितलं आणि आता या करणी करणाऱ्याला शोधायलाच हवं यासाठी तिने चिठ्ठ्या बनवल्यात व त्या चिठ्ठ्यांमध्ये गावातल्या काही स्त्रियांची नावं लिहिलेत व त्यात तिने जिजाचं देखील नाव लिहिलंय व यात तिने जिजाच्या चिठ्ठीला एक केमिकल लावलंय व तिने सगळ्या चिठ्ठ्या एका जाळ्यात टाकल्यात व जी चिठ्ठी जळणार नाही तीच छेटकीन असेल असं तिने गावकऱ्यांना सांगितलंय. तेव्हा ती राणाला सगळ्या चिठ्ठ्या जाळ्यात टाकायला सांगते पण जिजाची चिठ्ठी जळत नाही कारण त्याला तिने केमिकल लावलेलं असतं. तेव्हा आता गावकरी जिजाला छेटकीन समजू लागलेत पहिला मारायलाच हवं असं सगळेजण म्हणतायत तर जिजाला आता यामध्ये संशय येतोय त्यामुळे नंदिताचं पितळ आता कशा प्रकारे उघडं पडणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. मराठी मालिकांची अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.